नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या इंटिग्रेशनच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मधील पुढील पार्ट बघणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही सम स्पेशल इंटिग्रल्स, जे नवीन फॉर्म्युले आहेत, काही स्पेशल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। विद्यार्थी मित्रों, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.2A बघितला होता। एक्झरसाइज 3.2A हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मधील जो सुरुवातीचा टाइप होता, पहिला टाइप होता, त्या टाइपवरती तो आधारित होता। सम स्पेशल इंटिग्रल्स आत्ताचा जो टाइप आहे, तसंच इंटिग्रल्स ऑफ द टाइप 1 आणि इंटिग्रल्स ऑफ टाइप 2, बघा मी काय म्हणतोय, सम स्पेशल इंटिग्रल्स जो आत्ता हा पॉइंट सुरू आहे तो, तसंच इंटिग्रल्स ऑफ टाइप 1, टाइप 1 चा एक इंटिग्रेशन आहे, त्याची मेथड आहे वेगळी सोडवण्याची, तसेच टाइप 2 चा एक इंटिग्रेशन आहे। टाइप 1 टाइप 2 असं मी त्याला नाव दिलंय कारण का त्यांची प्रोसेस वेगळी वेगळी आहे। नवीन सिलेबसमध्ये त्याला काहीही नाव दिलेलं नाहीये, फक्त 3.2.4 अँड 3.2.5 असं त्याला नाव दिले। मी त्याला नाव दिले की इंटिग्रल्स ऑफ द टाइप 1 आणि इंटिग्रल्स ऑफ द टाइप 2। तर सम स्पेशल इंटिग्रल्स आणि तो टाइप 1 टाइप 2 या तीन पॉइंटवरती आधारित आपला एक्झरसाइज 3.2B आहे, बरोबर। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बघणार आहोत ते सम स्पेशल इंटिग्रल्स, उद्याच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहे तर इंटिग्रल्स ऑफ द टाइप 1 आणि परवाच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहे ते इंटिग्रल्स ऑफ द टाइप 2 आणि त्याच्यावरती आधारित रोज डे बाय डे एक्झाम्पल आपण बघणारच आहोत प्रत्येक टाइपवरती। आणि हे तीन टाइप झाल्यानंतर एक्झरसाइज 3.2B डायरेक्ट काय करणार आहे, बघणार आहे। आता सम स्पेशल इंटिग्रल्स हा पॉइंट बघितल्यानंतर ह्या पॉइंटवरती आधारित काही एक्झरसाइजमधले दोन एक्झाम्पल्स मी आपल्याला टास्क म्हणून दिलेले आहेत, बरोबर। अशा पद्धतीने मोठे मोठे एक्झरसाइज जे आहेत ते आपण सगळे कव्हर करून घेणार आहोत। तर आजचं, उद्याचे आणि परवाचे लेक्चर आपणाला एक्झरसाइज 3.2B च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। तर हे फॉर्म्युले काय सांगतात, चला आता आपण या फॉर्म्युल्यांकडे येऊया। हे फॉर्म्युले काय सांगतात की इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx असं जर असेल तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे, 1/a (tan−1)(x)/a+c। तर हा पहिला फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं, विद्यार्थी मित्र आपल्याला माहित असेल टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर 1/1+x², बरोबर। ते 1च्या ऐवजी फक्त इथे यांनी काय दिलेलं आहे, a दिलेलं आहे, म्हणजे जर तुम्ही ए च्या ऐवजी तो 1 व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला टॅन इनवर्स एक्स हा फॉर्म्युला इथे मिळून जाईल। एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, 1/x² सुरुवातीला असेल किंवा ए स्क्वेअर सुरुवातीला असेल आणि दोघांच्या मध्ये प्लस असेल, कोणताही इथं स्क्वेअर रूट नसेल, तर टॅन इनवर्स एक्स डिवायडेड बाय ए, म्हणजे 1/a (tan−1)(x) / a हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे। सिमिलरली सेकंड फॉर्म्युला 1/x² − a² dx = 1/2a (log a+x)/a − x + c। तिसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/a² + x² dx, त्याचा काय फॉर्म्युला आहे, 1/2a (log x − a) / x + a + c। हे बघा विद्यार्थी मित्र हो, एक्स सुरुवातीला आहे, इथं एक्स नंतर आहे, इथं x² - a² आहे, इथं a² - x² आहे। दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये गफलत करून घेऊ नका, इथं बघा x - a असेल, x - a फॉर्म्युला लक्षात कसं ठेवा, तुम्हाला सांगतो x - a असेल तर याच्या बरोबर अपोजिट इथं घ्यायचा, याच्या बरोबर अपोजिट इथं, म्हणजे इथं x - a आहे तर इथं a + x (a − x), इथं a दोन्ही सुरुवातीला आहे, इथं प्लस वरती मायनस खाली, आणि a² - x² असेल तर बरोबर याच्या अपोजिट x - a / x + a, म्हणजे x इथं आधी घ्यायचं दोन्ही साईडला, इथं फक्त इथं मायनस वरती आणि प्लस खाली। हे बघा लक्षात कसं ठेवायचं, पुन्हा एकदा सांगतो, इथं जर पॉझिटिव्ह x आहे, म्हणजे हा x² पॉझिटिव्ह आहे ना, तर इथं पण प्लस x इथं घ्यायचा, a + x वरती, आणि इथं ए पॉझिटिव्ह आहे तर ए पॉईंट पॉझिटिव्ह खाली घ्यायचा, अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवा। ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आपली वेगळी असू शकते, पण हे दोन्ही फॉर्म्युले दिसायला एकदम सिमिलर आहेत, याच्यामध्ये गफलत करायची नाही। बरेच विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मार्क्स जातात कारण का विचारलेलं असतं हे आणि मुलं लिहितात हा फॉर्म्युला, ठीक आहे, याच्यामध्ये गफलत करून घेऊ नका। आणि एक ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्रो, की हे जे स्पेशल इंटिग्रल्स आहेत ते चांगल्या हँड रायटिंगमध्ये लिहून घ्या आणि त्याचा किंवा पुस्तकामध्ये जे आहे PDF त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट काढा, आणि प्रिंट काढून आपण जिथं अभ्यासाला बसतो तिथं ती प्रिंट लावून ठेवा, आपण जिथं प्रिंट करतो, कारण का हे फॉर्म्युले लगेच आज पाठवण्यासारखे नाहीत, याला प्रॅक्टिसच पाहिजे, प्रॅक्टिस प्रॅक्टिसनच हे पाठवत जातात। त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे 1/√a² − x² dx, तर याचा फॉर्म्युला आहे sin−1(x)/a+c। आत्तापर्यंतचे फॉर्म्युले आणि आत्ताचा हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये फरक काय आहे, तर अंडर रूट, बरोबर।
साइन इनवर्स एक्स डेरिवेटिव असतं वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, तर तो फॉर्म्युला सुद्धा याच्यावरूनच आलेला आहे. बघा साईन, म्हणून वन अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, साईन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय ए. एची व्हॅल्यू वन पुट केली तर तुमच्या हा लक्षात येईल हा फॉर्म्युला, बरोबर. त्याच्यानंतर आणखी दोन सिमिलर फॉर्म्युले, वन डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एस ए स्क्वेअर डी एक्स. वरती जो होता त्याला अंडर रूट नव्हता, इथं जो होता तो अंडर रूट नव्हता, बरोबर. आत्ताचा जो आहे फॉर्म्युला त्याच्यामध्ये अंडर रूट दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अंडर रूट दिलेला आहे. मग अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर लॉग ऑफ एक्स प्लस, इथं जी टर्म आहे तीच इथं घ्यायची, अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. आणि वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर अंडर रूट काय करायचा, अंडर रूट काय करायचा, हाच टर्म इथं घ्यायचा, बरोबर. अंडर रूटची टर्म काय अशी घ्यायची. आता लास्ट फॉर्म्युला, वन डिवायडेड बाय एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स असेल तर वन डिवायडेड बाय ए इंटू सिक सेक इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए प्लस सी, बरोबर. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही फर्स्ट टाइम बघताय म्हणून कदाचित तुम्हाला अवघड वाटण्याची शक्यता आहे, पण हे प्रॅक्टिस प्रॅक्टिसनं पाठवत जातात. नाव, व्हाईल इव्हॅल्युएटिंग अँड इंटिग्रल इफ देअर इज नो युनिक सबस्टिट्युशन. बघा मी काय म्हणतोय, आतापर्यंत आपण काय बघितलं की एक्झाम्पलमध्ये ज्यावेळी एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं त्यावेळी आपण त्याच्याऐवजी टी पुट करतो. बट आता इथून पुढचा टाईप जरासा डिफिकल्ट का होतो, कारण का जर युनिक सबस्टिट्युशन नसेल तरी सुद्धा आपल्याला त्याचं सबस्टिट्युशन अप्लाय करावं लागतं. आणि ते म्हणजे हे, वी कॅन यूज सम स्टँडर्ड सबस्टिट्युशन अँड ट्राय. जर युनिक सबस्टिट्युशन होत नसेल, बरोबर, आप त्याच्यामध्ये सबस्टिट्युशन होत नसेल म्हणजे एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह नसेलच ऍडजस्टमेंट करून सुद्धा, तर आपण हे खालच्या पद्धत हे जे दिसतात त्याच्या त्यासारखे सबस्टिट्युशन, स्टँडर्ड सबस्टिट्युशन यूज करू शकतो. म्हणजे स्टँडर्ड सबस्टिट्युशन कधी यूज करतात, जर फंक्शनमध्ये हे असेल तर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू ए साईन थिटा 99.99% सबस्टिट्युशन हेच यूज करतात. एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा यूज केलं तरी चालेल, इथं थिटा आहे क्रॉप झालेला आहे. अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर इथं काय करतो आपण, एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा, बरोबर. एक्स इज इक्वल टू इथं काय करतो, ए टॅन थिटा. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा, बरोबर. आणि अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स असं असेल तर एक्स इज इक्वल टू ए कॉस टू थिटा. अशा पद्धतीचे फंक्शन असेल तर अशा पद्धतीचे सबस्टिट्युशन आपण यूज करतो. आणि विद्यार्थी मित्र हो, हे सबस्टिट्युशन यूज करूनच हे फॉर्म्युले डिफाईन केलेले आहे. ह्या सगळे फॉर्म्युलेचे प्रूफ बाय युझिंग धिस स्टँडर्ड सबस्टिट्युशन तुम्हाला नवीन पुस्तकामध्ये नवीन सिलेबसमध्ये दिलेले आहेत, त्यातील एक आपण पाहूया. आता जो आपण सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघितला तो म्हणजे हा, की वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इंटिग्रेशन. तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं, वन डिवायडेड बाय ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए प्लस सी, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, बरोबर. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग मी काय करतो, सर्वात पहिला लेट आय इज इक्वल टू, हे एक्झाम्पल आहे असं लिहून घेतो, लेट आय इज इक्वल टू, राईट ऑन दिस एक्झाम्पल. आता आपण इथं बघितलंच की स्टँडर्ड सबस्टिट्युशन काय सांगतं आपल्याला, की जर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा नुसतं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर आपण काय पुट करतो, एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. हे बघा, इथं अंडर रूट नसलं तरी सुद्धा हे सबस्टिट्युशन यूज करायचं, म्हणजे नुसतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जरी असेल तरी आपण हे सबस्टिट्युशन यूज करायचं, ठीक आहे. मग इथं काय दिसलं आपल्याला, इथं काय आहे एक्झाम्पलमध्ये, वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जर असं असेल तर आपण स्टँडर्ड सबस्टिट्युशन काय करतो, एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा पुट करतो. म्हणून आपण काय केलं, इथं पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा, हे स्टँडर्ड सबस्टिट्युशन आहे. देअरफोर इथं लागलीच लगेच तिथं थिटा एक्स मध्ये काय येतो तो फाइंड करून ठेवायचा, कारण आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचा असतो ना एक्झाम्पलच्या शेवटी. म्हणून बघा, हा जर ए इकडे गेला तर डिवाइडला जाणार आणि टॅन लेफ्ट हँड साईडला गेला तर टॅन इनवर्स होणार. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए. बघा, एक्स इज इक्वल टू ए टॅन टॅन थिटा मी पुट केला, देअरफोर थिटाची एक्स मधली व्हॅल्यू सुद्धा मी फाइंड करून ठेवली, कारण का मला ती रिसबस्टिट्यूट करावी लागणार आहे, बरोबर. दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेतो आता नेक्स्ट स्टेपला, बरोबर. कधीही ही स्टेप एकटी येत नाही. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं वन, एचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ए हा कॉन्स्टंट आहे, ए आहे असं राहील. टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळं ते आलं सेक्स स्क्वेअर थिटा इंटू ह्या थिटाचं डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टीप्लाय होणार डी थिटा बाय डी एक्स. नॉट ट्रान्सफर दिस डी एक्स ऑन द लेफ्ट हँड साईड सो दॅट आय विल गेट डी एक्स इज इक्वल टू
ए सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा. राईट, नाव ॲट द नेक्स्ट स्टेप बघा, मी स्टँडर्ड सबस्टिट्यूशन केलं का, एक्सच्या ऐवजी मी इथं काय पुट केला, ए टॅन थीटा पुट केला का, केला. मग एक्स स्क्वेअर असल्यामुळे मला इथं काय मिळालं, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर, आणि डी एक्सची ही व्हॅल्यू ए सेक्स स्क्वेअर थीटा डी थीटा बरोबर मी इथं मी पुट केली. बरोबर, आता मी ए सेक्स स्क्वेअर थीटा इथं न्यूमरेटरमध्ये लिहिला, ए ला हा एक कॅन्सल झाला, ए ला डिनॉमिनेटरला एक ए कॅन्सल झाला, सो वन अपॉन ए मी काय केला, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहिला. बरोबर, सो नाव आय एम गेटिंग सेक्स स्क्वेअर थीटा अपॉन टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन, आणि टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन म्हणजेच सेक्स स्क्वेअर थीटा असतो, बिकॉज सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू असतो वन. बरोबर, सो सेक्स स्क्वेअर थीटाला सेक्स स्क्वेअर थीटा कॅन्सल झाला, राहिलं काय, वन, रिमेनिंग इज वन. वन डी थीटा आहे, बघा विद्यार्थी मित्रो इथं विथ रिस्पेक्ट टू थीटा असल्यामुळे वनचं इंटिग्रेशन काय आलं, थीटा. आपण थीटाची व्हॅल्यू आपण फाईंड करून ठेवली होती वरती, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए. सो नाव आय एम गेटिंग द फायनल अँसर, आय इज इक्वल टू वन डिवायडेड बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए प्लस सी. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे. आता हा फॉर्म्युलाचा प्रूफ पाहिला, आता आपण एक्झाम्पल्स काही सॉल्व्ह करून बघूया. बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्झाम्पल काय घेतले मी, वन अपॉन फोर एक्स स्क्वेअर प्लस इलेवन डी एक्स. बरोबर, हे आपण काय घेतले, एक्झाम्पल घेतले. तर हे सगळ्यात पहिली स्टेप, लेट आय इज इक्वल टू राईट डाऊन द एक्झाम्पल ॲज इट इज. बरोबर विद्यार्थी मित्रो, हो एक गोष्ट इथं तुम्ही ऑब्झर्व करा, ती म्हणजे अशी की हा जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरमध्ये एक्सचा कोइफिशियंट वन पाहिजे, एक्स स्क्वेअर बरोबर दुसरी कोणतीही व्हॅल्यू असता कामाने तिथं फक्त वन असायला पाहिजे. ह्या एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअर बरोबर फोर दिलेला आहे, म्हणून आपण काय करूया की फोर डिनॉमिनेटरमधून कॉमन बाहेर काढूया. का, तर मला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट वन हवा आहे, म्हणून मी तो एक्स स्क्वेअर प्लस हिथून फोर गेला तर तो डिनॉमिनेटरमध्ये गेला, इलेवन डिवायडेड बाय फोर. दुसऱ्या स्टेपला मला इथं ए स्क्वेअर पाहिजे, म्हणजे इथली व्हॅल्यू जी आहे ती स्क्वेअर पाहिजे, म्हणून मी स्क्वेअर कसा लिहितोय, इलेवन हा परफेक्ट स्क्वेअर नाही, म्हणून तो पहिला मी अंडररूटमध्ये लिहितोय आणि मग त्याला स्क्वेअर देतोय. सो इलेवन मी कसा लिहिला, अंडररूट इलेवनचा स्क्वेअर, आणि फोर म्हणजे टूचा स्क्वेअर आहेच, सो इथं टू आणि त्याचा स्क्वेअर आला. बरोबर, सो एक्स स्क्वेअर प्लस ही व्हॅल्यू म्हणजे ए झाला, का तर इथं ए स्क्वेअर टाईप झालं ना. नाव वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला, वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू वन डिवायडेड बाय ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय प्लस ई सी. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरमध्ये हिथं आपल्याला एक्स स्क्वेअर भेटला, ए म्हणजे अंडररूट इलेवन बाय टू ही टोटल व्हॅल्यू आपला ए आहे. बरोबर, सो नाव आफ्टर युझिंग दिस फॉर्म्युला आय एम गेटिंग द फायनल आन्सर लाईक दिस, वन डिवायडेड बाय फोर हा आपण कॉन्स्टंट बाहेर काढला होता तो वन डिवायडेड बाय फोर इंटू, आता हा फॉर्म्युला येणार याच्याऐवजी, वन डिवायडेड बाय ए म्हणजे अंडररूट इलेवन बाय टू हा आपला टोटल ए आहे ना, इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय ए हा आपला टोटल ए आहे प्लस सी. आता हा टू डिनॉमिनेटरमध्ये आहे, इथं पण ही डिनॉमिनेटरमध्ये आहे, पण ह्यानं ह्याला काय होणार, भाग जाणार, बरोबर डिवाइड होणार, सो टू टू जा फोर, सो इथं रिमेनिंग इज टू अंडररूट इलेवन इंटू टॅन इनवर्स ऑफ, इथं पण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे तो न्यूमरेटर, सो इथं टू कुठं आला, न्यूमरेटरमध्ये आला, टू एक्स डिवाइड बाय अंडररूट इलेवन प्लस सी. अशा पद्धतीने हे आन्सर आलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, घरामध्ये एकदा ते एक्झाम्पल पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा, ठीक आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज बेस्ड ऑन द नेक्स्ट फॉर्म्युला. बघा, वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व डी एक्स. अशा टाईपचे एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्र हो बऱ्याच ठिकाणी विचारतात, टाईप वनचे पण, टाईप वन इंटिग्रल्स ऑफ द टाईप वन जो आपण उद्या बघणार आहे, टाईप टूमध्ये सुद्धा अशा टाईपचे एक्झाम्पल विचारतात. हे एक्झाम्पल्स दोन तीन टाईपनं सॉल्व होतं, दोन तीन टाईपनं काय होतं, सॉल्व होतं. कोणत्या टाईपनं लवकर सॉल्व होतं हे ओळखण्यासाठी याला प्रॅक्टिसनं प्रॅक्टिस करणंच गरजेचं आहे, लक्षात ठेवणंच गरजेचं आहे प्रॅक्टिस करून. बघा मी इथं काय करतोय, एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस ट्वेल्व, लेट आय इक्वल टू, मी एक्झाम्पल मी आहे असं लिहून घेतलं, पण इथं मी एक स्टेप डायरेक्ट केलेली आहे ती म्हणजे ट्वेल्वची फोर केलेली आहे. ट्वेल्वची काय फोर केली, सिक्स्टीन मायनस फोर. बघा, नाव वाय दिस, असंच का, तर एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस हिथली व्हॅल्यू जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर आपण ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअरचं ब्रॅकेट एक्सपान्शन लिहू शकतो ना, म्हणजे ब्रॅकेट एक्सपान्शनचा फॉर्म्युला आपण स्मॉल करू शकतो. बरोबर, म्हणून मी बाराच्या ऐवजी सोळा ही व्हॅल्यू लिहिली, का तर सोळा ही परफेक्ट स्क्वेअर आहे, फोर इंटू टू इथं सुद्धा ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसेल, आणि बारा कसा लिहिला, जर इथं सोळा लिहिला तर मला वजा चार केलंच पाहिजे. बरोबर, बघा बारा म्हणजे ट्वेल्व म्हणजे प्लस सिक्स्टीन मायनस फोर,
आता ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर नुसार हा झाला एक्स प्लस फोरचा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर, आणि हा फोर म्हणजे झाला टूचा ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. सो नाव वी आर गोइंग टू यूज द फॉर्म्युला एक्स प्लस फोरचा स्क्वेअर म्हणजे हा इथं टोटल माझा हा एक्स आहे, हा टोटल आणि हा ए आहे, बरोबर. सो नाव कारण ह्याचा अर्थ हिअर बिकॉज ऑफ, ह्याचा अर्थ काय असतो, बिकॉज ऑफ वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू वन डिवायडेड बाय टू ए इंटू लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस सी. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे म्हणून तो आपण काय करूया, इथं अप्लाय करूया. इथं ए ची व्हॅल्यू आहे टू, बरोबर. सो देअर फोर वन डिवायडेड बाय टू ए म्हणजे टू इंटू टू इंटू लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए, पण आपला एक्स काय आहे, एक्स प्लस फोर आहे ना. सो एक्स प्लस फोर मायनस टू डिवायडेड बाय एक्स प्लस फोर प्लस टू प्लस सी. नाव ॲट द नेक्स्ट स्टेप आपण ते ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर प्लस फोर मायनस टू म्हणजेच टू, प्लस फोर प्लस टू म्हणजे सिक्स. सो दिस इज माय फायनल ॲन्सर. विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं ते एकदा पुन्हा एकदा बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले सम स्पेशल इंटिग्रल्स, हे फॉर्म्युले बघितले, हे फॉर्म्युले लिहून घ्या आणि याची प्रिंट मारून आपण जिथे अभ्यासाला बसतो तिथं वॉलवरती चिटकून ठेवा, ठीक आहे. नंतर आपण आज ह्या टाईपमध्ये सम स्पेशल इंटिग्रल्समध्ये असे सबस्टिट्यूशन बघितलं, जर युनिक सबस्टिट्यूशन अप्लाय होत नसेल आपला रेग्युलर फॉर्म्युलानुसार तर काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आपण अप्लाय करतो, त्याचा वापर करून आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह केला. एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा लिहिला, बरोबर. ए टॅन थिटा हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जे सिम्प्लिफिकेशन मिळालं त्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह केला, बरोबर. आणि बाकी सर्व फॉर्म्युलांवरती, सर्व म्हणण्यापेक्षा दोनच फॉर्म्युलांवरती एक्झाम्पल्स पाहिले. एक म्हणजे हे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये फोर कॉमन बाहेर काढून ह्या फॉर्मॅटमध्ये बसवलं, वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये बसवलं. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ट्वेल्वची अशी फोड केली की जेणेकरून ह्या पहिल्या तीन टर्ममध्ये आपल्याला परफेक्ट स्क्वेअर भेटेल, ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला इथं अप्लाय केला. विद्यार्थी मित्र हो, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये हे फॉर्म्युले जरासे जास्त आहेत, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर हे सर्व तुम्हाला येण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिस केलं नाही, नुसते लेक्चर जर बघितले आणि जर तुम्ही शांत बसलात तर तुम्हाला हे पटकन येणार नाही. मॅथमॅटिक्समध्ये एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.